नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका करण सोनाज पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलची तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली। तर मित्रांनो, हा इंट्रो सुद्धा मी लास्टला देतोय, म्हणजे व्हिडिओ बनवून पूर्ण झाल्यावर घरी आल्यावर देतोय, कारण की तो क्षणच असा होता की माझे पायच थांबले नाही जागेवर, मी डायरेक्ट सुटलो तो डायरेक्ट धोदावायच्या घराकडे, कारण की तिथे असं एक दृश्य दाखवलं गेलं की ते बघून पूर्ण मन प्रसन्न झालं आणि असं म्हणतात ना की शंकर महादेवांचं दर्शन झालं, तर तसं झालं, कारण की धोदावायच्या घराजवळ दरवर्षी दिसतं पण यंदा असे तीन दिसले, जे की दोन नाग होते आणि एक नागिन होती, असे ते डान्स करत होते, म्हणजे नाचत होते। तर ते मी तुम्हाला दृश्य व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ इतकी इंटरेस्टिंग आणि मस्त झाले आणि त्यातला एक नाग आपण व्हिडिओत बघणार नाही, कारण की मी पोहोचायच्या आधीच तो तिथून गायब झाला, म्हणजे निघून गेला आणि दोनच राहिले, एक नाग एक नागिन राहिले होते। सो त्यांचा जो डान्स आहे तो इतका भारी आहे। तर मी ह्याची ही जी व्हिडिओ क्लिप केली ती मी एका ब्लॉगमध्ये ॲड करणार होतो, पण नंतर विचार केला की कशाला ब्लॉगमध्ये, कशाला अशी सेपरेट टाकूया। सो पूर्ण 5 ते 6 मिनिटाचीच व्हिडिओ आहे, पण इतकी छान झाली ती तुम्ही पूर्ण बघा, कारण की असं कोकणात सहसा बघायला मिळत नाही, कोकणात सुद्धा सहसा बघायला मिळत नाही असं नाग नागिनीचा डान्स किंवा त्यांचं जे काय सुरू असतं ते। तर आता आपण बघूया सापा नाग नागिनीचा डान्स। तर व्हिडिओ पूर्ण बघा, तर चला मारायला पण त्या करायचे ना, तीन था लेकिन वो अभी दुख देखा नहीं दे रहा है। वो क्या लय झाड आहे ते, बाप रे झाड बघ एवढा आहे, इथं कोणी बघितला तिसरा बघ, काय ते बघ तिसरा पण गुरपटलाय तो बघ, नाही तिसरा नाही नाही तो बघ, तीन था एक चला इधर अभी छुप गया है, तो काय ते होल के अंदर छुपा है, नहीं नहीं उसको मत बघाओ, अभी वीडियो बनाते रहो, अभी दो शूटिंग वाला लकड़ी लेके मार दो, इनको इनको नवीन आताच्या नागिन आहे तुझपैकी, प्रथा असं का का करण युट्यूबला जायपर्यंत मार दू क्या मैं दोनों को, दोनों को मार देगा मैं चाहूँ तो, अभी तीन है ना, इसके अंदर घुसा है एक वॉल के अंदर, इधर किती वेळ ते थांबलेत ना, कंटाळा नाही आला त्यांना, भारी वाटते रे तो बघायला, येलो कलर वाला लंबा है ना, येलो कलर वाला लंबा है, येलो म्हणजे पिवळा म्हणजे नाही, कारण हे काय होतं
अभी तीसरा वाला इधर ही घुसा है, इधर ही है होल पूरा। ये बहुत दिन, तीन दिन हो गया आज, ये लोग है ना इधर से उधर दौड़ रहे। इधर भी होगा, इधर ही है बोल, एक इधर है, एक इधर है, एक इधर है, एक इधर है बोल। यहाँ पर देखो तुम्हारे पीछे भी है, यहाँ पर, यहाँ पर, यहाँ पर, इधर ही है ना, बहुत बड़ा है। ओए इसमें नहीं जाएगा, इसमें नहीं। वीडियो हो गया क्या और बनाने का है? हाँ बंद कर दो, रुक जा रुक जा, ए बंदा करूं दे काय, रुक जा पुढे काय तू ये जा, ए काय तू काय जा, यहां पर आ, दोनों बड़े हैं, बहुत बड़ा है ना, इधर ही होगा नहीं, नहीं आएगा। करना बंद करना, नको रान रुपए बोल रान करे, देखो सर्कल की हवा पर, देखो सर्कल बहुत बड़े, अभी थकेंगे ये पूरा थक जाएगा। ऐसा कर इधर ही तो गया, तुमने ठीक है बस ये बोलो उनको, बस ये बंद करो, नहीं नहीं करो बोला, रुक जा करना बंद करो दे भाई, हाँ करो करो। तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलीच तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, तिला कायम ऑलवर ठेवा, कारण की आपल्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पोहोचले पाहिजेत। तर मित्रांनो आपण होळीची सिरीज सुरू केली होती आणि होळीची सिरीज आपली उद्याच्या व्हिडिओन संपणार आहे, म्हणजे देव राजांनी जातात त्या व्हिडिओन, पण आज अशी असक्षण आल्या की व्हिडिओ मला करावीशी वाटली आणि मी केली सुद्धा, कारण की तुम्हाला आपले व्ह्युअर्स आपले सबस्क्रायबर्स यांना दाखवण्यासाठी मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी वेगळं आणलं व्हिडिओमध्ये। सो हा ट्विस्ट आला आहे होळीच्या सिरीजमध्ये तो वेगळाच आहे, तर आपली काळजी घ्या आणि मजेत राहा। आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे देव राजांनी जाणार आहे त्या व्हिडिओमध्ये, तर आता आपण भेटूया अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा।